मोहरमच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा पोलीस प्रशासनाने तोफखाना हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी बंदोबस्ताबाबतच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस विभागाचे पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आदीसह अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आदेश देण्यात आले. नगर शहरामध्ये मोहरम उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोनाच्या नियमांमुळे शहरामध्ये मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे फक्त कोटला परिसरामध्ये प्रथेनुसार कार्यक्रम आयोजित केले जातील आणि तसे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तोफखाना परिसरामध्ये तसेच कोटला परिसरामध्ये बंदोबस्त कशा प्रकारे तैनात करण्यासाठी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश यावेळी दिले. तसेच कुठल्या परिसरामध्ये कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा, कोणाची नेमणूक कोठे करायची अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी बंदोबस्तामध्ये 4 DYSP, 4 पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी, 2 दंगल नियंत्रक पथकाच्या तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2021 के लिए पोलीस प्रशासन की तरफ से अच्छा पोलीस बंदोबस्त दिया गया है. टोटल 4 DYSP, 17 अधिकारी, 235 कर्मचारी, 2 SRP प्लाटून, 1 RCP प्लाटून ऐसा बंदोबस्त दिया गया है. सभी बंदोबस्त के अधिकारी कर्मचारियों को शासन निर्णय के अनुसार सतर्क रहने और संवेदनशीलता के साथ बंदोबस्त करने का सूचना दिया गया है. मैं पुलिस प्रशासन की तरफ से सभी नागरिकों को भी आह्वान करता हूँ कि वो प्रशासन के द्वारा दी गई सूचनाओं के अनुसार उत्सव साझा करें. मैं ऐसी अपेक्षा करता हूँ कि सभी लोग प्रशासन को इस मामले में सहयोग करें. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ 24, अहमदनगर.